Tango. Ideje duże. Najod? नमस्कार. खरं आपल्यासोबत तहसीलदार आमच्या शिल्पाताई बोबडे आहे, नायब तहसीलदार पाथरेजी आहे, सर्व कार्यकर्ते आहे. आता आमदाराची रावटी हा जो आपण उपक्रम राबवतोय त्याचं फलित काय आहे तुम्हाला सांगतोय. आता आमच्या आजीबाई आहे इथं, तिरोनाबाई सरवटकर यांचा कंट्रोल काय म्हणतात ते मतदानाचं कार्ड पण हरपलं आणि आधार कार्ड हरपलं. आता दोनही नसलं तर मग इला हे श्रावणबाळ योजना होत नाही. आता या रावटीमध्ये हे सगळ्या गोष्टी इथंच भेटणार आहे. आपण आमदाराच्या रावटीमध्ये हे सगळ्यात मोठं खरं तर अधिकारी असन, तलाठी असणार, सगळे कर्मचारी ग्रामसेवकासह हे अतिशय मन लावून इथं काम करतं आणि त्याचा प्रतिसाद आपण पाहतो का. आता ही म्हातारी तहसीलमध्ये कशी जाईन, कशी बसणार, हिला पोरं पण नाही आहे, जेवाची पण व्यवस्था नाही आहे आणि याचं काम आपण इथं फक्त अर्ध्या तासात करून देणार आहोत. ते कसं करतोय आपण तुम्हाला सांगतोय. या या आमदाराची रावटी आपल्या गावात. आपण जर लक्षात घेतलं तर हे आपल्याला इथं जिल्हा उद्योग कार्यालय आहे, ग्रामीण आहे, इथं एसटीचे अधिकारी बसलेले आहे. हे एसटीचे अधिकारी आहे, समाज कल्याणचे आहे, हे विद्युत डिपार्टमेंटचे आहे, हे संजय गांधी श्रावणबाळ जे आपण पाहतो त्या म्हातारीचं काम जिथं होतंय, ही सगळी मंडळी तलाठी मंडळी आहे. हे सगळे इथं आता सगळ्यांचे अर्ज भरवले जाणार. ह्या सगळ्यांनी आपापले काही कार्यकर्ते स्वतः सगळ्यांचं लिहून देतोय. इकडे काही लोक आपण भाजून झेरॉक्स मशीन आहे. इथं हे ग्रामसेवक मंडळी बसलेली आहे, इथं कार्यकर्ता प्रहार कार्यकर्ते बसलेले आहे. इथं अर्ज वाटप आहे, ते फुकट आहे. जो अर्ज 20 रुपयाचा विकत भेटतं तो आपण इथं फुकट देतो. इथं आपल्याजवळ कार्ड कसे आहे बघा, एक मिनिट तुम्हाला सांगतोय. फाटलेलं कार्ड आहे का एकदम? आता हे असे फाटलेले कार्ड आहे. हे फक्त बदलासाठी याला तहसीलमध्ये जावं लागलं असतं, 1000 रुपये खर्च आला असता, वेळ सगळं वाया गेलं असतं, मजुरी वाया गेली असती आणि ते कामही झालं नसतं. परंतु आता आम्ही हे फक्त अर्ध्या तासात हे कार्ड आम्ही यांना उपलब्ध करून देतोय. सांगायचं तात्पर्य एकच आहे याच्यात का, आमच्या गरीब माणसासाठी, गरीब माणसाला हेलपाटे झाले नाही पाहिजे सोप्या भाषेत, त्याला त्याच्या घरी ही व्यवस्था करून देण्याची आमची एकंदरीत मानसिकता आहे. ज्याच्या खिशात पैसे नाही, ज्याचा कोणी वसीला नाही, त्या लोकांसाठी काय तर आमदाराची रावटी आपल्या गावात. आपण पाहतोय का, पूर्वी आमदार व्हायच्या अगोदर मी जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा 250 लोकांना पगार भेटायचा आणि आम्ही हा उपक्रम राबू बैरमच्या यात्रेत राबवला. प्रत्येक गावात प्रत्येक 2 वर्षांना आम्ही गावागावात जातो आणि त्याचे परिणाम काय झाले तर आता आपण 35,000 लोकांना हा श्रावणबाळ योजना सुरू केली आहे. सगळ्यात जास्त कार्ड आता आम्ही बुलढाण्याहून कार्ड बोलावले, वाशिम जिल्ह्यातून कार्ड बोलावले आणि इतके कार्ड म्हणजे या 4 ते 5 दिवसात 1000 कार्ड वाटप केले. तर एका कार्डाचा खर्च म्हणजे एक कार्ड बनवासाठी शेतकऱ्याला मजुराला 1000 रुपये खर्च येतं. आता 600 कार्ड म्हणजे आपण पाहिलं तर 6 लाख रुपये लोकांचे वाचवले. भ्रष्टाचार कायदा करून थांबत नाही तर कृती करून तो भ्रष्टाचार थांबू शकतं त्याचं मोठं उदाहरण हे आहे. कायदा आहे, 3 दिवसात कार्ड द्या, 3 दिवसात दाखले द्या, पण होते काय? आता आम्ही इथं घंट्यात घंटो का काम मिनटो मी आम्ही करतोय. मला वाटतं प्रजापती साहेब तुम्ही इकडे या, तुम्ही कार्डासाठी आज अर्ज दिला होता, इकडे या असे इकडून आज अर्ज दिला होता, कार्ड भेटलं का, ते पैसे खर्च आले का? अशी उदाहरणं आपल्याकडे पाहायला इथं भेटते आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रभर झालं तर गरीब माणसाला हेलपाटे न घेता कार्यालयात न जाता कार्यालय तिथं गेलं पाहिजे. आता एवढे लोक तहसीलमध्ये गेल्यापेक्षा तहसीलच इथं आली ना, नाही तर एवढ्या लोकांना तहसीलमध्ये जावं लागलं असतं, गाडी पकडा लागली असती, तिथं झंझट झाली असती आणि वापस यावं लागलं असतं. म्हणून हा उपक्रम एवढे लोक तहसीलमध्ये गेल्यापेक्षा तहसीलच यांच्यापर्यंत आणण्याचा आमचा हा प्रयत्न होता आणि तो यशस्वी होत आहे याचा खरा आनंद आहे. गरीबाच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच आमच्या जीवनाचा सार आहे.